बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे गदिमा लिखित एक कथा सजा. दिवस कासरावर असतानाच आ देवतळ्यातील गर्दी मोडली. आपसुकच बनलेल्या खोलगटीतील गाळ मातीवर 5-25 पोरे खेळली न खेळली तोच नामचंदांची झुंबी जाहीर झाली. ती कुस्तीही बघता बघता आटोपली. एकाची पाठ लागली, एक जिंकला. कुस्त्यांची दंगल आटोपली. पंचांचा फेटा आमदा गावच्याच पैलवानानं जिंकला. गाव खुशीत आला. तरण्या ताट्या पोरांनी जिंकलेल्या पैलवानाला खांद्यावर मिरवीत देवळा पुढे आणला. त्या मिरवणुकीच्या मागोमाग सारी जत्रा देवळाच्या पटांगणात आली. सटी दिवशीचा महत्त्वाचा कार्यक्रम आता होणार होता. निळ्या मांग कपाळावर भंडारा लिहिला होता. लालसर रंगाच्या धोत्राने त्याने स्वतःची कंबर कसली होती. बिथरल्या डोळ्याने तो जत्रेकडे बघत होता. त्याच्या अंगात देवाचा संचार होऊ लागला होता. तो आतल्या आत घुमत राहिला. वरलांनी मोठमोठ्याने डपली बडवण्याची घाई घेतली. वाघ्या मुरळ्यांची जुडपी निरनिळ्या बघ्यांच्या कोंडाळ्यात धाट्यावर आली. भादव्यातल्या कुत्र्या गत कमरा हलवीत वाघे चमत्कारी चित्कार काढू लागले. मुरळ्यांची पावले भुईवर ठरेनाशी झाली. सारेच नाचणारे घामाने न्हाले. यात्रेच्या गोंगाटात एकच शब्द वर डोकी काढून नाचू लागला, मल्हारी मल्हारी. निळ्याचे झाड वादळाने झिंगले. पायाच्या अंगठ्यापासून माथ्यावरच्या शेंडीपर्यंत त्याच्या शरीरात हालचाल भरली. तो गावकीचा वाघ्या जोराने ओरडला, यळकोट यळकोट. साऱ्या नजरा कुणाला तरी शोधू लागल्या. गावचा पाटील कुठे दिसत नव्हता. त्याने तरोडाची फुले वाहून पूजा केल्याशिवाय देवाचा लंगर तुटणार कसा. एक चौगला धावला. पाटील घराण्यातली पुरा सकाळपासून यात्रेपासून वाहिली झाली होती. दूर दीपमाळेच्या कट्ट्यावर त्यांची काही खलबते चालली होती. कुस्त्याचा खेळ, वाघ्या मुरळ्यांचे नाच, तंबूतला सिनेमा आणि कनातीआडच्या गोऱ्या पान लावण्या या सर्वांना वाढून जाईल असा काही विषय त्यांना गवसला होता. त्यांच्यापैकी एक जण नुकताच गावाकडे गेला होता. त्याने पाहिजे ती खबर आणून पावती केली तर भलताच मजा येणार होता. पाटील मंडळी त्या घोळात गुंतली होती. कायद्याने वतनं नाहीशी केली तरी गावकीचे मोरके पण अजून पाटलांच्याच हातीच रेंगाळत होतं. तुळशीराम पाटील, ओ तुळशीराम पाटील. हुडक्या घेत घेत दीपमाळी नजीक आलेल्या चौगुल्यानं हळी दिली. तुळशीराम बैठकीतून उठला. का र? जवळ पोचल्या चौगुल्याला त्यानं विचारलं. चला की राव, निळ्या अक्षी बेभान झालाय. चल म्हणून तुळशीराम निघाला. पण जाता जाता त्याने कुणाला तरी सांगितलं. विठ्ठल आला की मला सांगा बरं का, मी आलोच लंगराला फुलं घालून. तुळशीराम पाटलाने परंपरा पाळली. दगडी शिळेला बांधलेल्या भल्या मोठ्या पोलादी साखळदंडाला त्यानं हळदी कुंकू वाहिलं, फुले वाहिली, सारी जत्रा गरजली, यळकोट यळकोट, घे खंडेराया. निळू वाघ्यानं त्या लंगराला हात घातला. तो साखळदंड वाघ्याच्या हिसक्याने तुटला तर गावावर खंडोबाची कृपा आहे म्हणायची, नाही तुटला तर देवाला कौल लावायचा, त्याची भाकणूक करीत रात्र जागवायची. हा कैक पिढ्यांचा रिवाज होता. पुन्हा एकदा एकोडची गर्जना उठली. वरलांनी वाद्यांचा कल्लोळ केला. निळ्याने त्या अजस्त्र साखळदंडाला पहिला हिसका मारला. साखळदंडाच्या कड्यांचा केवळ आवाज झाला. झिंगलेला मांग पहिल्या सलामीतच शुद्धीवर आला. जत्रा पुन्हा जोराने गरजली, यळकोट यळकोट. निळ्या दुसरा हिसका मारणार इतक्यात तुळशीरामाला कोणीतरी डिवचलं. त्यानं मागं वळून पाहिलं. डिवचणारा विठ्ठलच गावातली खबर घेऊन पोचला होता. त्यानं मांडू लावली तसा तुळशीराम झटक्यानं तिथून हल्ला. गर्दीतून वाट काढीत काढीत मोकळ्यावर आला. सारी पाटील मंडळी ही जत्रेतून बाहेर पडली होती.
कसल्या तरी संशयास्पद आनंदानं ते सर्वजण खोळामिळानं गावाकडं निघाले होते. तिकडं निळ्या हिसके मारीतच होता, यात्रा अरोळ्या ठोकीतच होती. येळकोट येळकोट ये खंडराया. देवळापुढचा जल्लोषाने यात्रेचा औत्सुक्य तिथेच ठेवून तुळशीराम पाटलांनी मंडळी तडातापडी गावात पोचायला 5-10 मिनिटे पुरली. बरोबरच्या मंडळींना तुळशीराम म्हणाला, तुम्हीही बसा पारावर, मी स्वतः एक डाव बघून येतो. आता मंडळी गावात आली होती. म्या पाहिलं या डोळ्यांनी, खबर आणलेला विठ्ठल म्हणाला. सारीच जाऊया की त्याच्या घरावर, एक हुमदांडगा पाटील बोलला. नको, गावानं कशाला त्याच्या दारी जायला हवं, तो येईल गुडग्यावर चालत. बसा, मी आलो. तुळशीराम झटक्याने मावळतीच्या अंगाला वळला. दिवसाचं चक्कर आता त्याच्या समोर आलं होतं. खबऱ्या विठ्ठल उगीचच पाटलाच्या पाठोपाठ चालू लागला. न जाणो एकलकोंड्या पाटलाला दगाफटका झाला तर, असा विचार त्यानं केला. मुसलमानाच्या आळीत चीट पाखरून होतं. सारी माणसे खंडोबाच्या देवळाकडे गेली होती. म्हातारी खाला बाबूलालच्या सोप्यात डोळे मिटून बसले होते. त्याचं मरतुगडं कुत्रं वेटोळं करून अंगणात पडलं होतं. तुळशीरामच्या चाहुलीनं त्यानं फक्त मानवर केले. ते हल्लं नाही की भुंकलं नाही. तुळशीराम पुढं आला आणि शिराजाबाच्या घरापुढं सावधगिरीनं थांबला. विठ्ठल मागच होता. त्याचं तसं येणं तुळशीरामाला फारसं आवडलं नाही. ऐका, विठ्ठल हलक्या आवाजात म्हणाला. शिराजाबाच्या कौलारू घरातून कोणाचे तरी संवाद सुस्पष्टपणे ऐकू येत होते. लाडातल्या पुरुषी आवाज मुद्दाम उर्दू बोलीत बोलत होता. बायकी आवाजाला लवंगी मिरच्यांच्या ठेच्याचा ठसका होता. गाववालों को पता चला तो? काय होतंय? मी काय लागते रे गावचं? तुझ्याशिवाय कोण आहे मला? मेरी जोरू मातीत बशीव तिला. मी नाही माझ्या घरावरीस तू ठेवला? तू भी ठेव. यहां रहना मुश्किल होगा. चल मुंबईला, चल धुळ्याला, चल मोर्चापूरला. तुझ्या मागशी कुत्री मी. कुठं भागानगरला नेणार असलास तिकडे येईन. माना माना, लेकिन आता लेकिन बिकिन करू नग. माझी धी तुझ्या वट्ट्यात घातली आहे म्या. चांगे माझ्या बादशार तू. तुळशीराम पाटलाचे सार अंग भडकलं. ती प्रेमी कबूतरे त्याला साय संगीत सापडली होती. अगदी अगदी हलक्या आवाजात त्यानं हाक मारली. विठ्ठल जी हो आत. आणि सांग त्याला पारावर गाव जमलाय, तुला बोलावलंय. येईल त्याचा बा येईल. ती बाय तिला पण आणपत्र धरून. पाटील जा की जा, मी हाय. विठ्ठल दारातून आत गेला. ती दोघं एकमेकांच्या कवितच होती. विठ्ठल घाकरला. रहिम्या मुसलमान गांगरण उभा राहिला. ढोराची चांगून आणि लाजरेपणानेच बाजूला झाली. तिला पदराचं भान नव्हतं की चोरटेपणाची जाण नव्हती. रहिम्याशी बोलायचं ते सोडून तरणा विठ्ठल तिच्याकडेच बघत राहिला. चांगुना ठेंगणी ठुसकीच, पण रांजाईच्या झुडपासारखी मातलेली होती. सर्वांगाने फुलारली होती. तिच्या नकऱ्याच्या धुंद वासाने विठ्ठल देखील चक्रावल्यासारखा झाला. विठ्ठलकडे बघत तिने पडला पदर हाती धरला आणि डावी भुई उंच चढवली. विठ्ठल हैराण हैराण झाला. तितक्यातल्या तितक्यात त्याला रहिम्याचा हेवा वाटू लागला. तुळशीराम पाटील बाहेर उभा आहे हे त्याच्या ध्यानात होतं. म्हणूनच तो स्वतःला सावरू शकला. ते लुसलुशीत खाजे त्याच्या डोळ्यांना भुरळ घालण्या इतके नवलाचे होते खास. तिचे गोरे पान, गाल, डाव्या गालावरचा तीळ, संतापाचा आविर्भाव, सारस खाऊन टाकण्या इतकं मिठास होतं. विठ्ठल मोकळा नव्हता. त्यानं रहिम्याला म्हटलं, रहीम जी चल. कुठं? पारावर. का? गाव जमलाय. असाच्या असा चल.
पंचायत नव गावकी. विठ्ठलनं गावकी शब्दाखाली खरमरीत रेग मारली. आणखी प्रश्न विचारण्याची हिंमत रहीमला झाली नाही. तो गावाचा ऋणाहित होता. उभ्या गावात मुसलमानांची दोनच घरं गावकऱ्यांच्या आधारावरती उभी होती. रहीमची तिन्ही भावंड कधीच मुंबईला जाऊन स्थायिक झाली होती. आईबाप इथल्याच मातीत मिसळले होते. गावचे मराठी सागुती खात होते. बकऱ्यावर सुई चालवण्याच्या कामासाठीच त्यांनी रहीमला सांभाळला होता. त्याची शेती गावचे शेतकरीच पिकवित होते. गावच्या विरुद्ध जाणं त्याच्या ताकदीबाहेरचं होतं. परगावी जाऊन त्याचे निभण्यासारखे नव्हते. त्याला 5 पोरं होती. वयानं 40 गाठली होती. ऐन वयात कसल्या तरी अपघातानं त्याच्या दोन्ही कानांना ठार बहिरेपणा आला होता. गावाचे कुंपण ओलांडणं त्या काळ्या मंडळाला परवडण्यासारखे नव्हते. त्याने मुकाट्याने खजिम चढवला. मगा तो चांगुनीशी चावटपणा करीत होता. विठ्ठलसमूर्तीचा निरोप घेण्याइतकी उजागिरीही त्याला उरली नव्हती. चांगुना हात कमरेवर ठेवून विठ्ठलाच्या येण्यावर डोळ्यांनी थुंकत होती. रहीम जायला निघाला तशी तीच होऊन म्हणाली, मी जाते वाडीकडं, उद्या भेटेन. चांगे. विठ्ठल उगीच छाती फुगून ताटला. पडक्या उभारीनं बोलला, तुला पण आलं पाहिजे. कुठं? पारावर. मी नाही यायची, वाडीला जाऊन कात्री आणायचे आहेत. बा माळ शिरसला गेलाय. चल म्हणतो तर. विठ्ठल गुरकावला, शाप येणार नाही मी. असं सांगून तिनं कोपऱ्यात ती डालपाटी उचलली आणि चक्करला चक्क ओलांडून भोरडी भिरभिरीत जावी तशा भराक्यानं ती निघून देखील गेली. बाहेरच्या लिंबाऱ्यापाशी थांबल्या तुळशीराम पाटलानं डोळे थोराड केले. पण त्याच्या दृष्टीला तिचा पाठमोरा फणकराच तेवढा जाणवला. गव्हाची राणे हुंदडीत एखाद्या वाऱ्यावरची अवखळ लहर निघून जावी तशी ती बेछूट निघून गेली. तिच्या चवचाल पदराने हवेवर चपकारा मारल्या. चुळीखालच्या गोरट्या पाटीने तुळशीरामाच्या कोंबड्याला पाटीखाली डालून टाकले. ती गेली, दिशेनाशी झाली. दिवसाचा देव धारेवर पोचला. पारावरच्या जुनाट लिंबाने आपले शेंडे लाल रंगात रंगवून घेतले. लिंबातल्या जमलेल्या पाटली मंडळीच्या डोक्यात संतापाची आग कोंदटली. तुळशीराम आणि विठ्ठल आले आणि वर चढून जाग्यावर जाऊन बसले. अपराधी रहीम मान खाली घालून समोर उभा राहिला. एक धुमस्ती शांतता उगीचच साऱ्या पाराला प्रदक्षिणा घालू लागली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 त्या शांततेला तुळशीरामाने झटकले. दूर बसल्या विठ्ठलला त्याने विचारले, रामूशी नाही का रे कुणी? खंडूबाच्या जत्रेत आहेत सारी. एवढ्यात उगवतीकडचा गलगा कानावर आला. जत्रा परतली. त्या गलक्याकडे ध्यान देत कुणी म्हणाला, जत्रा फिरली. होय होय वाटतं, विठ्ठल बोलला. सारीच जण जत्रेच्या दिशेनं पाहू लागली. सांजेच्या प्रकाशात 4-2 गडी पाराकडेच वळताना दिसले. त्यांच्या मागेही कलकलता घोळका येतो आहे असे दिसले. एक म्हातारासा शेतकरी मागं पुढं बघत अगदी पाराच्या पायऱ्याशी आला. पाटलानं विचारलं, का हो नाना, लंगर तुटला नाही का देवाचा? नानानं काही उत्तर दिलं नाही. 4-5 पायऱ्या चढून तोही पारावर आला. नीट माणसात येऊन बसला. तोवर सारे कान त्याच्याकडेच लागले होते. तो बेतानं बोलला, लंगर तुटला नाही. जत्रा बरी फिरली? कोणीतरी विचारलं. मांग मरता मरता वाचलं. म्हणजे? दोघा तिघांनी एकदम विचारलं. निळ्याला रक्ताची वांती झाली साखळी तोडता तोडता. यंदा लंगर तुटलाच नाही याची सर्वांना खात्री पडली. पेटलेला तुळशीराम मग मोठ्यांदा बोलू लागला. म्हणाला, गावात अशी दडगी पाप चालल्यात, कसा तुटावा देवाचा लंगर? कसलं पाप? एकाचे जाणते कुतूहल विषयावर आले. हे मुसलमान पकडून आणले आज गावामोर. तुळशीराम रहीमकडे बोट दाखवित म्हणाला. रहीमने मान खाली घातली.
अंधारल्यासारखे झाले. तेव्हा सारेजण डोळे थोरले करून अपराधी रहीमकडे पाहू लागले. तो धनगट पुरुष झुकून उभा होता. जत्रेच्या झुंडी पाराच्या रोखाने आल्या. मुले बाळे बाया बापडे गावकरी पाहुणे सारे सारे दाटणी वाटणीनं बसले. यात्रेतून परतणारी गॅसबत्त्यांची एक ओळ तेवढ्यात तुळशीरामानं थांबवली. गड्यांनी माथ्यावरच्या बत्त्या खाली ठेवल्या. अंधारात भरल्या न्यायसभेला अनायासे दीपदान झालं. एखाद्या सभेसाठी जमावी इतकी गर्दी गाव मध्यावर जमली. नाईक आहे का कुणी? तुळशीरामाने पाटलकीच्या अधिकाऱ्यानं नव्याने हळली दिली. ए जी, दामू रामोश्यानं पाटलाच्या हाकेला ओ दिली. तो अजिजीनं पळत आला. असा जा वाडीकडं आणि ढोराच्या चांगीला घेऊन ये, असेल तशी. ए जी, त्या अंधारल्या वेळी तो हुकमाचा चाकर वाडी रस्त्याकडे वळला. न्यायाचं काम सुरू झालं. जमलेल्या गर्दीत रहीमची पोर आली होती, त्याची बीबीही होती. पुढे येण्याचं धारिष्ट तिला होणं शक्यच नव्हतं. रहीम अंग चुरून उभा होता. पारावरच्या बत्तीचा उजेड तो टाळीत होता. त्याच्या अंगावरचे सारे कपडे घामाने ओले चिंब झाले होते. एखाद्या पंचरशी पुतळ्यासारखा दिसणारा तो रेखीव माणूस फार फार हतबल झाला होता. त्याची उंची ठेंगणी ठरली होती. त्याचे भरीव हातबाय लुळे पडल्या गत झाले होते. त्याचे सरळ सुबक नाक आज नगरीपुढे खाली झाले होते, नकटे ठरू पाहत होते. त्याच्या बहिऱ्या कानात कांठळ्या बार काढित होत्या. रहीम, तुळशीराम बोलला. साऱ्या समाजाला ऐकू जाईल इतक्या मोठ्यानं बोलला. जी मालक, रहीमनं कापरे उत्तर दिले. विचारणाऱ्याची ताकद त्याला माहीत होती. ढोरांची चांगी तुझ्या ओळखीची हाय? जी. तुझ्याकडं तिचं जाणं येणं होतं? जी. तिचा नवरा उलटलाय? जी. ती बाच्या घरी राहते? जी. तू गावकरी आहेस? जी. गावाची आगळीक तू करू नयेस? जी. केलीस का नाही? केली. काय केलंस? काय केलंस? रहीम गप्प झाला. केलंस ते सांगताना का बाचकतोस? तिरमिरी येऊन तुळशीराम पारावर उभा राहिला. गाव तुझ्या खुदब्यासाठी वळ देत, पिराची कंदुरी करत, डोला सजवत, आलावा नाचत. गावानं तुला दूर ढकलं नाही. तू गाव नाचलास का नाही? रहीमला बोलव ना. तो पटकन खालीच बसला. तुळशीराम पाटलानं पारावून खाली उडी घेतली. रामोश्यांना हाका घातल्या. लढाईतला मर्द नाचावा तसा तो नाचू लागला. सखा, सुभाना, राम नाईक, धरा त्याला आणा बारावर. कासरा आणा बामणवाड्यातला आणि बांधा याला लिंबा संघ. पारावरची माणसं पटापट उतरली. गावच्या रामोश्यांनी रहीमला उठवला, जवळजवळ उचलूनच पारावर नेला. उभा राहता करून त्याला खरोखर दोराने लिंबाच्या बुंद्याशी बांधला. हात मोकळे राहिले, देह जखडला. रहीम बद्दलची दयामाया कुणाच्याच काळजात उमटली नाही. सारी कुजबूज त्याला लाखोली वाहू लागली. त्यानं हू का चू केलं नाही. हेला सजा काय करावी? तुळशीराम ओरडला. न्यायाधीशाला न्याय कोण सुचवणार? पाटलाचा शब्द गावली की कायद्याचा कायदा होता. पाटलासारखेच उदाहरण साऱ्यांना आले. हा ना पायतानांनी, एकाएकी झुंडीच्या झुंडी पाराकडे धावल्या. मग परिस्थिती कुणाच्याच काबूत राहिली नाही. पुराठोरांनी सुद्धा साऱ्यांनी जाऊन त्या पापी माणसाच्या थोबाडात जोडे मारले. रहीमचं अंगरक्त बंबाळ झालं. ओठाच्या कोपऱ्यातून रक्त निथळू लागलं. कोणी म्हटलं तर कोणी देखील त्याला वाचवण्याचा उपाय काढला नाही. त्याचा अपराधच तसा होता. त्याच्या करणीनेच गावच्या दैवताचा लंगर आज अतूट राहिला होता. कधी घडला नव्हता असला अपशकून आज साऱ्या गावाच्या वाट्याला आला होता.
कुत्र्यांच्या झुंडीत सापडल्या सशासारखा रहीमचा छेंदा मेंदा झाला तेव्हा गर्दी हटली. बाया बापड्या घरोघर निघून गेल्या. त्याच्या बायकूकडनं मारा त्याला सोद्याला, कुणीतरी तशातही सुचवलं. पण त्याची बायकापुरं कधीच निघून गेली होती. नेमकी हीच टिप्पण साधून चांगून आली. दामूतला पुढं घालून घेऊन आला. उसळली तर नागिन सरळ चालते थोडीच. तसल्याच डोळे बितरवणाऱ्या चालीनं ती पारापाशी आली. तिला पाहून गर्दी कोलमडली. हा बरी आली अस वा, नाग घास नगरी पुढं, पुन्हा हुमऱ्या बाहेर पडणार नाही म्हणून असं म्हण तोंडाना. एका म्हाताऱ्या पाटलानं बाई म्हणून तिची कणव करण्याची खटपट केली. बावरल्या हरणीसारखी चांगुना पारावर आली. झाडाशी बांधलेला रहीमशी दुर्दशा बघून तिच्या काळजाची चाळण झाली. प्रीतीचा कड तिच्या सर्वांगी उसळला. ती पारावर चढली. अरे माझ्या कर्मा, अशी म्हणून ती रहीमच्या जखमा कुरवण्यासाठी वाकली. तुळशीराम पाटलाने तिला दंडाला धरून मागे खेचली. स्वतःच्या पायातली वाहन काढून तिच्या हाती देत तो म्हणाला, हान एक त्याला हान, साऱ्या गावानं जोडं मारल्यात त्याच्या टाळक्यात. फाटेपर्यंत ताणलेल्या डोळ्यांनी चांगुनीने तुळशीरामाकडं पाहिलं. ती वाहन खाली टाकली. रहिम्या घे ती वाहन घे आणि हान या एसवच्या गालफडात. पाटील ओरडला. अर्धमेल्या अवस्थेतही रहीमनं हालचाल केली. कुणीतरी ती वाहन खरंच त्याच्या हाती दिली. त्याच्या हाताला बळ कसं ते उरलंच नव्हतं. हान, तुळशीराम ओरडला. दाती खाती येऊन ओरडला. त्यानं लटक्या हाताने ती वाहन चांगुनीकडे टाकली. ती तिच्या पदराला चाटून गेली. इश्कबाजी करणाऱ्या अशुक माशुकांनी एकमेकांना जोड्याने हाणावं, मग नगरीनं त्यांना क्षमा करावी, हा विचार तुळशीरामाला कसा सुचला कोण जाणे. तू हान यसवे, पाटील चांगुनेला ओरडला. जीव गेला तरी मी त्याच्यावर हात उघारणार नाही. नाही, चांगुना वेड्याने छेयानं बोलली आणि आपल्या याराच्या दिशेनं पुन्हा झेपावली. उरलेला समुदाय भूतासारखा भडकला. सर्वांनी साधेल त्या मार्गाने तिच्या तरण्या दुसलुषित शरीरावर प्रहार केले. लाता बुक्क्या काठ्या जोडे मातलेल्या जनावरांच्या धुमचक्रीत ती जाईची वेल फाटली. ओरबडवून गेली. असहाय्यपणे खाली कोसळली. अजून हान जोड्यानं त्या रहिम्याला, शपथ घे आणि हो मोकळी, तुळशीराम म्हणाला. तशाही अवस्थेत तिने मानेनं नकार दिला. तिचा बाईपणा निकोपच राहिला होता. रहिम्या, तुळशीराम कडकडला, शपथ घे गावामुर, हिचं तोंड बघणार नाही अशी, गाव खोळंबलाय, घे शपथ. मी पुन्हा या येसवचं तोंड बघणार नाही, अल्लाची कसम, रहीम थरथरत थरथरत सारं वाक्य बोलला. चांगुना भुईवर बसरली होती. तिच्याकडे त्यानं नजर देखील फिरवली नाही. ते चुरगळलेलं शरीर गावकऱ्याने तिच्या बापाच्या खोपटात नेऊन टाकलं. रहीम आपल्या वस्तीपर्यंत पोहोचला. त्याने शिक्षा भोगली होती. गावकऱ्यांपुढं नाक घासलं होतं. रामोशाच्या गड्यानेच त्याला घरापर्यंत नेला. त्याच्या कच्च्या बच्च्यांच्या हाती त्याला सुपूर्त केला. बहिरा रहीम अजून गावपांडित नांदतो आहे. चांगुनाने मात्र वाकळ धरली ती धरलीच. ती पुन्हा उठली नाही. ती मेली, जुनी पुराणी झाली. ढोरवाड्यातल्या बायका आपसात बोलताना अजून देखील भीत बोलतात. गावापुढं शानपण नाही. पाटलाचं एकूण एक पार मरत होतं चांगीवर. तिला रांडला मरण आलं ते त्या रहिम्या पायी. पाप साधलं नाही तिने, न्याव केला. काय म्हणायचं या भोगाला. चांगुनीचं नाव अजून निघतं. एखाद्या तमासगीर पुरीचं देखणे पण सांगताना गावातले जवान म्हणतात, पोरगी अक्षी माल होती, माल ढोराच्या चांगीचीच तसबीर. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा.
आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.